नमस्कार मंडळी, आपले ग्रेट महाराष्ट्र चॅनलवर खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये हरियाणा मधील मुरा म्हशींच्या खरेदीविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हरियाणा मध्ये जशा विविध जातीच्या गायी मिळतात, त्याचप्रमाणे तेथे विविध जातीच्या म्हशी देखील चांगल्या प्रमाणात मिळतात। हरियाणा मध्ये मुरा म्हशी या प्रामुख्याने पाहायला मिळतात। हरियाणा मधील कमी तापमानात राहू शकणाऱ्या या मुरा म्हशी महाराष्ट्राच्या जास्त तापमानात देखील सहजरित्या राहू शकतात। मुरा म्हशी या तब्येतीने व अंगाने मजबूत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील जास्त तापमानाचा त्यांना त्रास होत नाही, त्यामुळे आपण आपल्या मनातील हा गैरसमज काढून टाकायला हवा की कमी तापमानात राहणाऱ्या मुरा म्हशी या जास्त तापमानात राहू शकत नाही। मुरा म्हशी या त्यांच्या शरीराचे तापमान बाहेरील तापमानासोबत जुळवून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात। हरियाणामध्ये या व्यवसायाशी निगडीत विविध व्यवसाय पाहायला मिळतात, जसे की गायी म्हशी विकणारे, गायी म्हशींची सजावट रंगरंगोटी करणारे, चारा व खुराक यांचे विक्रेते हे आणि आणखी असे बरेचसे विविध प्रकारचे व्यवसाय तिथे पाहायला मिळतात। मुरा म्हशींची शिंगे देखणी दिसण्यासाठी त्यांना सुबक आकार व त्यानंतर रंग देण्यात येतो। हे सर्व करण्याचे कारण म्हणजे विक्रीला असलेली जनावरे ही देखणी व आकर्षक दिसावीत व ती खरेदी करणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी कारणीभूत ठरावीत। आता चांगल्या मुरा म्हशी ओळखताना काय काय पाहायला हवं याबद्दलची माहिती थोडी जाणून घेऊया। मुरा म्हशींची ओळख ही सर्वप्रथम त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरून होते। या म्हशी संवेदनशील असतात, त्यांचा त्यांच्या वासरांवर खूप जीव असतो। मजबूत असलेले हे जनावर साधारण 7 ते 7.5 किलो वजनाचे असते। मुरा म्हशीच्या कासेची रचना सड समान आहे की नाही, खूर व शिंगे कशी आहेत हे सर्व पाहून घ्यावे। मुरा म्हशी या थंडी संपल्यानंतर महाग व्हायला लागतात, म्हणजे साधारण फेब्रुवारी महिन्यानंतर या म्हशी महाग व्हायला सुरुवात होते। हरियाणा हे त्या मनाने छोटस राज्य असून देखील ते पूर्ण भारताला गायी म्हशी पुरवण्यास यशस्वी ठरले आहे, ही खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे। येथील जनावरांची व्यवस्थित काळजी घेतली जाते, त्यांना चारा, खुराक, औषध, पाणी हे सर्व वेळच्या वेळी देण्यावर विशेष लक्ष देण्यात येते। सर्वप्रथम हरियाणा मध्ये आल्यावर आपल्याला एका व्यापाऱ्याला भेटावे लागते, मग तो व्यापारी आपल्या राहण्याची व्यवस्था करतो, मग पुढच्या दिवसापासून तो आपल्याला म्हशी दाखवायला सुरुवात करतो, त्यानंतर त्या म्हशीची चाल कशी आहे, रंग कसा आहे, जात कोणती आहे याबद्दलची माहिती समजवण्यासाठी ते लोक आपल्याला मदत करतात। शिवाय दुधाच्या पासिंग बद्दलची सर्व व्यवस्था व कामकाज करण्याची जबाबदारी ते घेतात। शिवाय जनावरांबद्दल असलेल्या सर्व शंकांचे निरसन तिथे चांगल्या प्रकारे करण्यात येते। हरियाणा येथे गायी म्हशी खरेदी करायला जाताना चांगला अनुभव गाठीशी असणे खूप महत्त्वाचे आहे। त्या अनुभवाचा उपयोग हा गायी म्हशी खरेदी करताना होतो। शिवाय हरियाणामध्ये जनावरांच्या खरेदीसाठी जाताना संपूर्ण माहिती घेऊनच तिथे जाणे, स्वतःच अनुभव घ्या, म्हणजे तुम्हाला हरियाणामध्ये जनावरांची विक्री व खरेदी कशी होते याबद्दल खऱ्या अर्थाने कळू शकेल। जनावरे खरेदी करताना ती जातीवंत कशी असतील हे पाहण्यामागे तुमचा कल अधिक असणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे जनावरे खरेदी करताना नीट पारखून घ्या। त्यानंतर हरियाणामधून आपल्या इच्छित स्थळी जायची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात येते। सोबतीला खुराक, दवा, पाणी, दूध काढण्याची बादली, तेल, जनावरांना प्यायला पाणी, जनावरांची प्रवासात योग्य काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या सोबत देण्यात येतात। जनावरांना प्रवासात त्रास न होण्याची पूर्ण काळजी तेथील व्यापाऱ्यांकडून घेतली जाते व तशी व्यवस्था केली जाते। जनावरे हरियाणा राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी साधारण 6 दिवस लागतात। हा प्रवास शक्यतो तेथील व्यापारी हे रात्रीच्या वेळी सुरू करतात। तर मंडळी, आम्ही आमच्या चॅनलवर नवीन शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना उपयोगी पडतील असे माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो। असेच अजून व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील। शिवाय या व्हिडिओ मधील मजकूर हा सर्वांना प्रेरणा देण्यासाठी आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र।